क्या हुक्म है मेरे आका? बे काय हुकुम असं काही नाही आहे, जरा टेन्शन आलं होतं म्हणून तुला बोलून घेतलं. काय झालं? इज एव्हरीथिंग ओके? या या ऍक्च्युली नो, म्हणजे तुला नाही का मी म्हणाले होते की मी माळसाहेबांना भेटायला गेले होते, तेव्हा श्रीकांत विषयी मी सगळं त्यांना सांगितलं. त्याचं काय? मग त्या म्हणाल्या होत्या की त्या श्रीकांतला बघून घेतील म्हणून. इनफॅक्ट तुला पण त्यात तेच म्हणाल्या होत्या, पण त्यांनी अजूनपर्यंत असं काहीच केलं नाहीये. नाही म्हणजे कमाल आहे ना, मला वाटलं होतं की श्रीकांत अगेन्स्ट काहीतरी ऍक्शन घेतील, पण काहीच नाही. मी त्यांना फोन करते पण आमचं बोलणं होत नाहीये. तेव्हा सुनीलने मला सांगितलं की त्या बिझी आहेत, काहीतरी इलेक्शनची गडबड. इलेक्शन म्हणाले का ते? हा तू सोडा त्या मासाहेबांचा विषय. पुढची किमान 4 ते 5 वर्ष तरी त्यांची आपली भेट नाही. 4-5 वर्ष? काहीतरी काय बोलतोयस? अगं खरं तेच बोलतोय, तुला मी सांगितलं होतं मासाहेबांच्या नादी लागू नकोस म्हणून. अगं त्यांचा स्वभावच आहे एखाद्याला स्वप्न दाखवायचं आणि मग डिसअपॉइंट करायचं. तोंडावर एक आणि मागे वेगळं. असं काय बोलतोयस? हे फॅक्ट इज फॅक्ट ना. म्हणजे ते आता माझ्या घरी नाही येणार? खरी हो, मला वाटलं होतं की त्या मॉम डॅडला भेटायला घरी येतील. मग ते तिघे एकमेकांशी खूप गप्पा मारतील, खूप हसतील, छान पटेल त्यांचं, आणि मग सगळे एकत्र येऊन आपलं लग्न धूमधडाक्यात लावतील. अँड देन वी विल लिव्ह हॅपीली एव्हर आफ्टर. बेब तू लग्नाचं एवढं काय टेन्शन घेतेस? तू फक्त हो म्हण, हम तुझको उठा कर ले जाएंगे डोली में. बी सिरियस प्लीज. हा भावड्या, आमच्या वहिनीला उठून कुठे घेऊन चाललाय तू? काय म्हणतो भावड्या, तू इथे काय करून राहिला? अरे वहिनी, हा बी आपला ऑफिस जॉईन करून राहिला का? नाही नाही, वहिनी नंबर 2 ने याद किया तो बंदा हजर हो गया, पण आता निघतोय. थांब ना बे, अबे कॉफी मारू ना मस्त. नाही नको. हे बघ, मी इथे थांबलो तर तुमची कामं थांबायची. चल चल बाबा. अरे कामं होत राहतात ना बे, चल ना तू थांब ना, आपण मस्त. नको नको नको. हे बघ तसंही 4 वाजले आहेत, मुलांची यायची वेळ झाली, मी निघतो. बाबा बाय बे. चल भेटू. बाय बाय बाय.